नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना या प्रकरणावर आधारित सराव संख्या 4.1 मधील उदाहरणे। ओके, तर पहिले उदाहरण असे दिलेले आहे, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन। त्रिकोण एबीसी असा काढा की एबी बरोबर 5.5 सेंटीमीटर, बीसी बरोबर 6 सेंटीमीटर, सीए बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि बीसी भागिले एमएन बरोबर 5/4 हे गुणोत्तर दिलेले आहे संगत बाजूंच्या मधला। तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण एलएमएन काढा। ओके, तर आता या ठिकाणी त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एलएमएन यांचा जर विचार केला तर कोणताही शिरोबिंदू सामायिक नाही, त्याच्यामुळे जे मिळणाऱ्या आकृत्या आहेत त्या वेगवेगळ्या त्रिकोणांच्या आकृत्या म्हणजे सेपरेट आकृत्या आपल्याला त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एलएमएन यांची काढावी लागणार आहे। या ठिकाणी त्रिकोण एबीसीच्या बाबतीत तिन्ही बाजूंची आपल्याला लांबी दिलेली आहे, म्हणजे या समरूपतेच्या गुणधर्मावरून आपल्याला त्रिकोण एलएमएनच्या सुद्धा तीन बाजू मिळवाव्या लागणार आहेत। चला तर मग पाहूया आपण त्रिकोण एलएमएनच्या तीन बाजूंची लांबी काय येते ते। सुरुवातीला आपण त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण काय दिलेला आहे एलएमएन। ओके, हे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कसे असतात, प्रमाणात असतात हे आपण पाहिलेलं आहे। म्हणून एबी भागिले एलएम बरोबर बीसी भागिले एमएन बरोबर एसी किंवा सीए भागिले एनएल एनएल का समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून आपण अशा पद्धतीने लिहिलं। परंतु आपल्याला इथं बीसी भागिले एमएन, बघा बीसी भागिले एमएनची किंमत म्हणजेच गुणोत्तर काय दिले 5/4, म्हणून एबी भागिले एलएम बरोबर बीसी भागिले एमएन बरोबर सीए भागिले एनएल बरोबर आपल्याला दिलेला आहे 5/4। ओके, आता याच्यावरून आपण काय करायचं, तर म्हणून एबी बीसी सी आपल्याला बाजू दिलेली आहे त्या किमती टाकायच्या। एबी किती आहे 5.5/LM बरोबर बीसी आहे 6/MN बरोबर सीए किती दिले आपल्याला 4.5/NL बरोबर 5/4। ओके, म्हणून आता या ठिकाणी आता आपण काय करूया, सुरुवातीला 5.5/LM बरोबर म्हणजे अंशछेद माहिती असणारं गुणोत्तर फक्त 5/4 हे माहिती आहे आपल्याला, या गुणोत्तराचा या गुणोत्तराशी पुन्हा या गुणोत्तराचा याच्याशीच याचा याच्याशीच संबंध जोडून आपण एलएम त्रिकोण एलएमएन बाबत असणाऱ्या तिन्ही बाजू काढून घ्यायच्या। ओके, म्हणून 5.5/LM बरोबर 5/4। ओके, म्हणून आता एलएम बरोबर काय येणार, म्हणून एलएम बरोबर हे एलएम तिकडे गेलं 5.5 × 4 होणार आहे आणि याला भागिले काय येणार आहे 5 बरोबर। मग आता 5.5 5 भाग लागतो 1.1 येतं, किती 1.1 × 4 म्हणजेच 11/44 4.4 सेंटीमीटर कशाची लांबी मिळाली आपल्याला एलएम बरोबर, म्हणून एलएम बरोबर 4.4 सेंटीमीटर ही आपल्याला त्रिकोण एलएमएनच्या बाबतीत आवश्यक असणारी एक बाजू एलएम मिळाली। ओके, आता आपण पुढं 6/MN बरोबर 6/MN बरोबर 5/4। ओके, म्हणून एमएन बरोबर काय होणार, आता एमएन बरोबर हे एमएन इकडं आलं म्हणजे 6/4
सहा गुणिले चार भागिले काय होणार पाच बरोबर। आता शाही चौक चोवीस भागिले पाच बरोबर, पान चौक वीस भाग लागा म्हणून पॉईंट आणि त्या राहिले चार त्याच्यावर शून्य पंचाट्टे चाळीस म्हणजे 4.8 सेंटीमीटर हे आपल्याला अंतर कशाचं मिळालं एम एनच म्हणून एम एन बरोबर 4.8 सेंटीमीटर ही आपल्याला बाजू एम एन मिळाली ओके। त्याच्यानंतर आता 4.5 भागिले एन एल बरोबर पाच भागिले चार ओके म्हणून एन एल बरोबर काय आता लिहिणार आपण एन एल बरोबर एन एल इकडं आलं वरती म्हणजे 4.5 गुणिले चार भागिले पाच बरोबर तर 5 × 9 = 45 म्हणजे 0.9 × 4 बरोबर 9 × 36 म्हणजे 3.6 सेंटीमीटर हे आपल्याला अंतर मिळतं म्हणून एन एल बरोबर 3.6 सेंटीमीटर हे आपल्याला बाजू एन एलची लांबी मिळाली ओके। आता त्रिकोण एबीसीच्या तिन्ही बाजू माहिती आहेत, त्रिकोण एल एम एनच्या बाबतीत आपण या तिन्ही बाजू मिळवलेल्या आहेत। आता आपण रचना करायची त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एल एम एनची ओके। त्यासाठी आता आपण बरोबर सुरुवातीला आपण त्रिकोण एबीसी काढून घेऊया। त्रिकोण एबीसी त्याच्यासाठी बीसी मी पाया घेतो। आता बीसी किती दिलेला आहे 6 सेंटीमीटर ओके। मग या ठिकाणी पट्टीच्या साह्यानं बरोबर मी इथून इथपर्यंत असं 6 सेंटीमीटर ओके 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड मी काढला आणि तो आहे आपला बी सी 6 सेंटीमीटर ओके। त्याच्यानंतर आता ए बी ए बीचं अंतर किती आहे 5.5 सेंटीमीटर। मग आता आपण कंपासामध्ये बरोबर 5.5 सेंटीमीटर एवढं अंतर असं करेक्ट घ्यायचं आणि ते ए बी आहे म्हटल्यानंतर बी बी वरती कंपासाचं अणकुचीदार टोक ठेवायचं आणि वरच्या दिशेनं असा एक आपण कौस काढून घ्यायचा ओके। त्याच्यानंतर ए सीचं अंतर किती आहे बघा सी ए 4.5 ओके। मग पट्टीच्या साह्यानं बरोबर आपण 4.5 एवढं अंतर घ्यायचं कंपासामध्ये 4.5 आणि सी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि काढलेला कौस आहे त्याला छेदेला असा दुसरा एक कौस काढून घ्यायचा। या ठिकाणी आपल्याला हा छेदनबिंदू मिळतो तोच आपला कोणता बिंदू तर ए बिंदू। पुन्हा ए आणि बी बिंदू पट्टीच्या साह्यानं जुळून घ्यायचा। ए बीचं अंतर होतं 5.5 सेंटीमीटर ते लिहायचं। त्याच्यानंतर ए सी ए आणि सी बिंदू एकमेकाला जोडून घ्यायचे ते अंतर आहे 4.5 सेंटीमीटर ओके। आता आपण काढणार आहे त्रिकोण एल एम एन ओके। एम एन सुरुवातीला आता एम एन पाया घेणार आपण। एम एन किती आहे 4.8 बरोबर पट्टीच्या साह्यानं 4.8 सेंटीमीटर लांबीचा एम एन रेषाखंड काढून घेऊया 4.8 एम एन 4.8 सेंटीमीटर ओके। त्याच्यानंतर आता कंपास घ्यायचा आणि पट्टीच्या साह्यानं एल एम अंतर किती आहे बघा एल एम किती आहे 4.4 एवढं अंतर आपण आता कंपासात पट्टीच्या साह्यानं घ्यायचं 4.4 ओके। एम बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं बरोबर आणि या दिशेनं असा एक कौस काढून घ्यायचा। त्याच्यानंतर एल एन किंवा एन एल 3.6 एवढं अंतर कंपासामध्ये पट्टीच्या साह्यानं आपण घेऊया 3.6 ओके। हे 3.6 आणि एन बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि काढलेल्या कौसाला छेदेला असा दुसरा चाप मारून घ्यायचा। मिळालेला छेदनबिंदू जो आहे त्याला आपण नाव देणार कोणतं
यल, यम आणि यल बिंदू पट्टीच्या साह्याने बरोबर जोडून घ्यायचे. त्याचबरोबर यल आणि यम, यल आणि एन हे सुद्धा बिंदू जोडून जोडून घ्या. हा त्रिकोण झाला यल एम एन. यल एम ची लांबी आहे 4.4 सेंटीमीटर, तेही लिहूया आपण. पुन्हा यल एन 3.6 सेंटीमीटर, 3.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे दोन त्रिकोण, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण यल एम एन हे समरूप त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत. ओके, तर आपण आता पाहणार आहे लगेचच पुढचं उदाहरण. उदाहरण क्रमांक दुसरे, त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर. त्रिकोण पी क्यू आरमध्ये म्हणजे त्रिकोण पी क्यू आरच्या आपल्याला 3 बाजू दिलेली आहेत आणि पी क्यू भागिले एल टी बरोबर 3/4. तर त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल टी आर काढा. आता या दोन त्रिकोणांच्या मध्ये आर हा एक सामायिक शिरोबिंदू दिसतोय. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन सेपरेट त्रिकोण न काढता एकत्रित आपण काढणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, एक विश्लेषणात्मक आकृती म्हणजे कच्ची आकृती, कच्ची आकृती आपण म्हणूया, कच्ची आकृती सुरुवातीला आपण काढून घ्यायची. ओके, आता ती कच्ची आकृती काढत असताना या ठिकाणी मी जो सामायिक शिरोबिंदू आहे म्हणजे दोघांच्यात कॉमन आहे तो म्हणजे आर आहे. आर हा शिरोबिंदू कॉमन आहे, तो काय करायचा, डाव्या बाजूला घ्यायचा. इथं आर मी घेतला. ओके, त्याच्यानंतर त्रिकोण काढून घ्यायचा आहे आपल्याला. अशी एक कच्ची आकृती काढायची आहे. इथं असा मी एक त्रिकोण काढतो. याच्यातला लहान त्रिकोण कोणता असणार आहे, अंशात 3 आहे छेदात 4 आहे, म्हणजे अंशात असणारी संख्या लहान असल्याकारणानं त्रिकोण पी क्यू आर काय आहे, लहान आहे. मग या ठिकाणी मी पी क्यू आणि आर आणि जो मोठा मिळणार आहे त्रिकोण तो बाहेरल्या बाजूला असा येणार आहे. तो म्हणजेच कोणता येणार आहे, पी सी संगत असणारा शिरोबिंदू कोणता, यल, यल टी आणि हा आर. ओके, यल टी आर आणि खाली अशी एक आपण कुठल्याही अंशातून एक खाली किरण काढून घेणार आहे आणि ते अशा पद्धतीनं आपण इकडं हे जोडून घेणार आहे. ही अशी एक आपली कच्ची आकृती तयार होणार आहे. ओके, म्हणजे इथं आर या ठिकाणी असा एक बिंदू इथं येईल, आर वन आर टू आर थ्री आणि आर फोर. ओके, असे बिंदू आपल्याला मिळतील. ही कच्ची आकृती आपली आहे. पी क्यू किती आहे, पी क्यू 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर क्यू आर, क्यू आर 5.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पी आर, पी आर आहे 4.8 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने आपली कच्ची आकृती झाली. आता आपण काय करणार आहे, बरोबर पक्की आकृती काढून येणार आहे. या ठिकाणी ह्या किरणाला आपण काहीतरी आर याच्यामध्ये नाव नसणार आपण देऊया आर ए, आर ए किरण. आता आपण आर ए किरण काढून घेऊया, आर ए असं एक किरण काढून घेऊया. कॉमन शिरोबिंदू आहे तो आपण डाव्या अंगाला लिहिलेला आहे. ओके, आर ए किरण काढला. आता आर क्यू, आर क्यू किती अंतर आहे, तर 5.4. मग आता मी 5.4 अंतर बरोबर पट्टीच्या साह्यानं या ठिकाणी घेतो 5.4. या ठिकाणी आपल्याला बिंदू कोणता मिळाला, क्यू. हा बिंदू जो आपल्याला मिळाला तो क्यू बिंदू. त्याच्यानंतर आता आपल्याला पी आर आणि पी क्यू ही अंतर माहिती आहेत. मग पी आर किती आहे, पी आर अंतर आहे 4.8. पट्टीच्या साह्यानं बरोबर कंपासामध्ये 4.8 एवढं अंतर आपण घ्यायचं, 4.8. आर बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं, ह्या दिशेनं असा एक कंस काढायचा. त्याच्यानंतर 4.2 पी क्यू अंतर आहे, ते आपण कंपासामध्ये घ्यायचं 4.2. ओके, 4.2. पुन्हा क्यू बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं, छेदीला असा कंस मारून घ्यायचा. पुन्हा पट्टीच्या साह्यानं मिळालेला हा छेदनबिंदू आणि आर बिंदू
याच्यातून जाणारा आपण एक काय करायचा किरण या दिशेने काढून घ्यायचा. ओके, इथं आपण हा बिंदू क्यूशी जोडून घेऊया आणि हा आपला जो बिंदू आहे तो पी बिंदू आहे. कोणता बिंदू आहे? पी. 4.8 सेंटीमीटर. पुन्हा हे अंतर आहे 5.4 सेंटीमीटर. त्याचबरोबर पी क्यू किती आहे? 4.2 सेंटीमीटर. आता आर बिंदूतून आपण खालच्या दिशेला, आर बिंदूतून खालच्या दिशेला काय करायचं? कोणतंही अंशात्मक माप असू दे, एक असं किरण खाली काढून घ्यायचं. आता याच्यावरती या ठिकाणी किती भाग सारखे करायचे? तर इथं पी क्यू भागिले एल टी 3/4 आहे. मग या ठिकाणी 4 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. म्हणजेच आपण आर बिंदूपासून पुढच्या दिशेला किरणावरती एकूण समान 4 भाग करून घ्यायचे. त्या किरणावरती बसतील एवढंच अंतर आपण ठराविक घ्यायचं अशा पद्धतीनं. 1, 2 त्याच्यानंतर पुढं उचलून ठेवायचा कंपास, 3 आणि 4. ओके, आणि नाव द्यायची आरपासून सुरुवात. म्हणजे इथं R1, R2, R3 आणि R4 असे आपण 4 भाग याचे करून घेतले. ओके, आता काय करायचं या ठिकाणी? तर या ठिकाणी बघा, PQ भागिले LT म्हणजे त्रिकोण पी क्यू आरची माहिती दिलेली होती आपण, त्या पद्धतीने त्रिकोण पी क्यू आर काढलेला आहे. मग हा क्यू बिंदू, क्यू जो बिंदू आहे तो बघा पी क्यू 3 म्हणजे 1, 2, 3 आर 3 क्यू बिंदू जोडून घ्यायचा. कोणत्या बिंदूला? आर 3 क्यू बिंदू बरोबर आर 3 जोडायचा अशा पद्धती झालं. आता आपल्याला आर 4 या ठिकाणी बरोबर किती अंशाचा कोण करायचा आहे? तर R3Q इथं जेवढ्या अंशाचा कोण तयार झालेला आहे तेवढाच R4 ठिकाणी आपल्याला कोण करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं? R3 या शिरोबिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि त्या कोणाच्या असणाऱ्या दोन बाजूंना छेदेल असा एक कंस काढून घ्यायचा. तसाच कंपास उचलायचा, R4 ठेवायचा आणि हे खाली काढलेले किरण आहे त्याला छेदेल असा असा एक याच दिशेनं आपण कंस काढून घ्यायचा. ओके, पुन्हा कंपास उचलायचा आणि हा छेदनबिंदू आणि ह्या रेषाखंडावरती मिळालेला छेदनबिंदू याच्यामधलं अंतर परफेक्ट घ्यायचं. पुन्हा कंपास उचलायचा, इथं बरोबर छेदनबिंदू माहिती निश्चित आहे त्याच्यावरती ठेवायचा आणि इकडे या कंसाला छेदेल असा दुसरा कंस मारून घ्यायचा. आणि हा मिळालेला छेदनबिंदू आणि आर 4 बिंदू याच्यातून जाणारा रेषाखंड आपण काढायचा की जे आपण पहिले जे काढलेलं किरण होतं त्याला छेदेल इथपर्यंत. ओके, इथपर्यंत. आता या ठिकाणी मिळालेला बिंदू कोणता आहे आपला? तर टी बिंदू आहे. कोणता बिंदू आहे? टी. आता टी बिंदूतून या दिशेनं TL हा रेषाखंड आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो काढून घेत असताना आपल्याला PQR म्हणजे क्यू बिंदूपाशी झालेला जो कोण आहे त्याच मापाचा बरोबर कोण आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. म्हणून क्यू या शिरोबिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि या ठिकाणी असा छेदेल असा एक कंस काढून घ्यायचा. तसाच कंपास उचलायचा, टी बिंदूवरती ठेवायचा, पुन्हा आपण असाच एक कंस काढून घ्यायचा. पुन्हा या ठिकाणी या दोघांच्यामधलं अंतर परफेक्ट कंपासात घ्यायचं, पुन्हा कंपास इकडं उचलून ठेवायचा आणि ह्या कंसाला छेदेल असा दुसरा एक कंस मारून घ्यायचा. मिळालेला छेदनबिंदू आणि टी बिंदू याच्यातून जाणारा रेषाखंड आपण काय करायचा? बरोबर काढून घ्यायचा आणि तो वरच्या दिशेनं गेलेल्या किरणाला छेदेल इथपर्यंत आणि या ठिकाणी आपल्याला मिळतो तो यल बिंदू. या ठिकाणी यल टी आर आणि पी क्यू आर असे दोन त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत आणि हे दोन त्रिकोण कसे आहेत? समरूप आहेत. ओके, आर क्यू 3 आणि आर टी 4 भाग, 3 4 भाग लक्षात येते का? बघा, 3 4 भाग अशा पद्धतीनं हा आपला
दुसरा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे। उदाहरण क्रमांक तिसरा, त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाई झेड या दोघांच्या मध्ये एकही शिरोबिंदू कॉमन नाही किंवा कुठला कोण कॉमन नाही। त्रिकोण आर एस टीच्या बाबतीत आपल्याला आर एस दिलेला आहे, यस कोणाचं माप दिलेलं आहे आणि एस टी बाजू दिलेली आहे आणि बाजूंमधलं गुणोत्तर आर एस भागिले एक्स वाय बरोबर 3/5, तर त्रिकोण आर एस टी व त्रिकोण एक्स वाय झेड काढायचं सांगितलं आहे। ओके, आता त्रिकोण आर एस टी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड दिलेला आहे म्हणून त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात। त्याच्यावरून आपण काय केलं, आपल्याला आवश्यक असणारी एक्स वाय बाजू आणि वाय झेड बाजू काढून घेतलेली आहे। या ठिकाणी 4.5/XY बरोबर 5.7/YZ बरोबर 3/5 घेतलेला आहे। 4.5/XY बरोबर 3/5 ह्या दोघांचं गुणोत्तर अगोदर घेतलं, त्याच्यावरून आपण XY बरोबर 7.5 मिळवलेला आहे। त्यानंतर YZ काढण्यासाठी आपण 5.7/YZ बरोबर 3/5 हे घेतलेलं आहे आणि याच्यावरून YZ ची किंमत आपण 9.5 मिळवलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कोण आर एस टी 40° दिलेला आहे, कोण आर एस टी, कोण आर एस टी शी एकरूप कोण कोणता आहे, एक्स वाय झेड, कारण का हे समरूप त्रिकोणाचे संगत कोण असतात, एकरूप म्हणून आपण लिहिलं आहे। परंतु कोण आर एस टीचं माप आपल्याला 40° दिलेलं आहे म्हणून कोण एक्स वाय झेड पण किती आहे, 40° आहे। आता हे मिळणारे दोन्ही त्रिकोण वेगवेगळे आहेत, त्याच्यासाठी सुरुवातीला आपण त्रिकोण आर एस टी काढून घेऊया, त्याचा पाया एस टी घेऊया। एस टी पाया दिलेला आहे 5.7 बरोबर 5.7 लांबीचा आपण एस टी रेषाखंड काढूया। 5.7 लांबीचा रेषाखंड एस टी 5.7 सेंटीमीटर। ओके, पुन्हा एस बिंदूजवळ एस हा किती अंशाचा कोण आहे, एस जवळ 40°। मग कोण मापकाच्या साह्यानं बरोबर आपण या ठिकाणी 40° कोण तयार करून घेऊया। असा हा मिळालेला बिंदू आणि एस बिंदू याच्यातून जाणारा आपण काय करायचा, या ठिकाणी असा एक किरण काढून घ्यायचा। या ठिकाणी 40° कोण तयार झालेला आहे। आता आपल्याला कोणती बाजू दिलेली आहे, आर एस, कोणती बाजू दिलेली आहे, आर एस। मग आर एस किती आहे, 4.5 सेंटीमीटर। 4.5 सेंटीमीटर एवढा अंतर काय करायचं, कंपासामध्ये घ्यायचं। 4.5 सेंटीमीटर एवढा अंतर कंपासात घ्यायचं, एस बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा काढलेला किरण त्याला छेदेल असा आपण एक कंस काढून घ्यायचा। या बिंदूलाच आपण नाव देणार आहे आर। आर आणि टी बिंदू काय करायचा, जोडून घ्यायचा। आर आणि टी बिंदू पट्टीच्या साह्यानं बरोबर आपण जोडून घ्यायचं। ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आर एसचं जे माप होतं ते 4.5 आपण लिहूया सेंटीमीटर। हा त्रिकोण झाला आर एस टी। आता त्याला समरूप असणारा त्रिकोण कोणता काढणार आहे आपण, एक्स वाय झेड। मग आता सुरुवातीला आपण वाय झेड ही बाजू घेणार आहे। वाय झेड किती आहे, 9.5 सेंटीमीटर। 9.5 सेंटीमीटर वाय झेड बाजू 9.5 सेंटीमीटर वाय झेड 9.5 सेंटीमीटर। त्याच्यानंतर आपण वाय बिंदूपाशी 40° कोण, 40° कोण करणार आपण एक किरण काढून घेऊया। या ठिकाणी 40° मार्क मिळालेला आहे। पट्टीच्या साह्यानं हा मिळालेला बिंदू आणि वाय बिंदू याच्यातून जाणारा आपण एक असा किरण काढून घेऊया। इथं 40° माप आहे ते लिहूया। पुन्हा त्याच्यानंतर कंपासाच्या साह्यानं आपण आता एक्स वाय अंतर किती आहे, एक्स वाय तर ते आहे 7.5 सेंटीमीटर एवढं अंतर आपण आता कंपासामध्ये पट्टीच्या साह्यानं घ्यायचं। ओके, वाय बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि काढलेला जो किरण आहे त्याला छेदेल असा एक दुसरा कंस काढून घ्यायचा। या ठिकाणी आपल्याला मिळतो एक्स बिंदू आणि तो पट्टीच्या साह्यानं झेडशी जोडून घ्यायचा। या ठिकाणी अशा पद्धतीने हा त्रिकोण झाला एक्स वाय झेड आणि एक्स वायचं अंतर होतं 7.5 सेंटीमीटर। ओके, अशा पद्धतीनं हे दोन तयार झालेले त्रिकोण आहेत ते समरूप त्रिकोण आहेत, त्रिकोण आर एस टी आणि त्रिकोण एक्स वाय। लगेचच पाहणार आहे आपण पुढील उदाहरण क्रमांक 4।
उदाहरण क्रमांक 4 त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE। त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण TAM बरोबर 50° AT बरोबर 5.6 सेंटीमीटर आणि AM भागिले H बरोबर 7/5 तर त्रिकोण AHE काढा म्हणून आपल्याला सांगितलं आहे। या दोन त्रिकोणांचा विचार करता याच्यामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे, बघा कॉमन आहे A ओके। त्याच्यामुळे आपण एक शिरोबिंदू सामायिक असतानाची रचना जी आहे त्यानुसार मी या ठिकाणी कच्ची आकृती काढलेली आहे। वेळेच्या म्हणजे व्हिडिओची लांबी जास्त होत असल्या कारणाने अगोदरच मी कच्ची आकृती काढलेली आहे। जो सामायिक शिरोबिंदू आहे तो डाव्या बाजूला A घेतलेला आहे। या ठिकाणी AMT हा एम भागिले एच बरोबर 7/5 म्हणजे त्रिकोण AMT ची एम बाजू आहे, म्हणजे त्रिकोण AMT हा काय आहे, मोठा त्रिकोण आहे। तो मी या ठिकाणी AMT दाखवलेला आहे, AHE लहान आहे। अशा पद्धतीने ही कच्ची आकृती आपण काढून घ्यायची। ही कच्ची आकृती आपली आहे, कच्ची आकृती ओके। आणि आता आपण याच्यावरून तयार करणार आहे पक्की आकृती। चला तर पाहूया मग आपण पक्की आकृती। सुरुवातीला आपण या ठिकाणी एक किरण काढून घेऊया। अशा पद्धतीनं एक किरण काढून घेतला आणि कॉमन असणारा शिरोबिंदू जो आहे तो A या ठिकाणी मी लिहिला, A लिहिला ओके। आता A बिंदूपाशी किती अंशाचा कोण केलेला आहे तर 50° बरोबर। कोण मापकाच्या साह्यानं 50° मी काय करतो, या दिशेनं किरण काढून घेतो। A बिंदू आणि मिळालेला आपल्याला बिंदू याच्यातून जाणारा असा एक मी किरण काढून घेतो ओके। या ठिकाणी 50° कोण तयार झालेला आहे। आता A बिंदूपासून खालच्या दिशेला कोणत्या अंशातून असा एक किरण काढून घ्यायचा ओके। आता निरीक्षण करता जे आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे AM/AH तर 7/5 सर्वात मोठा अंक इथं अंशातला आहे तो म्हणजे 7 आहे, म्हणजे हे खाली जे काढलेले किरण आहे त्याच्यावरती ठराविक असा अंतर घेऊन 7 समान भाग आपल्याला त्याच्यावरती मिळवायचे असतात। A पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ओके। त्यांना आपण नाव देऊया। A पासून सुरुवात झाली म्हटल्यानंतर A1, A2, A3, A4, A5, A6 आणि A7 ओके। आता याच्यानंतर काय माहिती दिली आहे बघा आपल्याला, AM किती दिलेलं आहे अंतर बघा 6.3 सेंटीमीटर। मग आपण 6.3 सेंटीमीटर एवढं अंतर काय करायचं, कंपासामध्ये पट्टीच्या साह्यानं घ्यायचं 6.3 सेंटीमीटर ओके। आणि A बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि हा काढलेला किरण आहे त्याला छेदेला असा एक कंस काढून घ्यायचा। हा जो मिळालेला बिंदू आहे तो म्हणजे आपला M बिंदू ओके। त्याचबरोबर हे झालं AM, बघा AM आता कोणता आहे AT A पासून T पर्यंत किती अंतर आहे 5.6 सेंटीमीटर। एवढा अंतर आता आपण कंपासामध्ये घेऊया 5.6 सेंटीमीटर A बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवूया आणि हा काढलेला किरण आहे त्याला छेदेल असा दुसरा एक किरण ओके। त्याच्यानंतर आता आपण काय करायचं, हा आपला मोठा त्रिकोण आहे, मग या ठिकाणी हा जो मिळालेला बिंदू आहे तो म्हणजे आपला टी बिंदू आहे। कोणता बिंदू आहे, टी। एम आणि टी बिंदू जोडून घ्यायचे, एम आणि टी हे दोन बिंदू काय करायचे, जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर AMT हा मोठा त्रिकोण आहे AMT, कारण का अंशात 7 आहे। मग टी हा बिंदू A7 जोडून घ्यायचा, कुठे घ्यायचा, A7 जोडून घ्यायचा। अशा पद्धतीनं A7 आपण टी बिंदू जोडला। आता त्यानंतर इथं A7T
इत जेवड्या अंशाचा कोन तयार झालेला आहे त्याच मापाचा कोन A5 पाशी आपल्याला काढायचा आहे। त्याच्यासाठी आपण काय करतो, कंपासाच्या साहाय्याने A7 वरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि तो शिरोबिंदू आहे म्हटल्यानंतर त्याच्या दोन बाजू जे आहेत त्यांना छेदेला असा एक कंस करायचा, त्याच्यानंतर कंपास उचलायचा आणि आपल्याला A5 इथं जायचं, त्याच दिशेनं आपण असा एक कंस काढून घ्यायचा। ओके, काढल्यानंतर इथं हे दोन बाजूला छेदणारा जो कंस आहे याच्यामधलं छेदनबिंदूंच्या मधलं अंतर आपण कंपासामध्ये असं घ्यायचं, पुन्हा कंपास उचलायचा, इथं निश्चित बिंदू माहिती आहे त्याच्यावरती कंपासच टोक ठेवायचा आणि असा छेदेला असा एक चाप मारून घ्यायचा आणि मिळालेला छेदनबिंदू त्याचबरोबर A5 याच्यातून जाणारा असा रेषाखंड आपण जे काढलेलं मूळचं किरण आहे त्याला छेदेला असा काढून घ्यायचा। तो या ठिकाणी आपल्याला छेदतो आहे, या ठिकाणी आपल्याला कोणता बिंदू मिळाला, ई बिंदू मिळाला। ओके, आता ई बिंदूतून AM या किरणाला छेदेल इथपर्यंत आपल्याला एक रेषाखंड काढायचा आहे, पण तो कोणत्या अंशातून काढायचा आहे, तर ATM इथं जेवढ्या अंशाचा कोण तयार झालेला आहे तेवढाच या ठिकाणी, पण तो आपण कसा काढायचा आहे, कंपासाच्या साह्यानेच। इथं टी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवायचं आणि अशा पद्धतीने ह्या दोन बाजूंना छेदेल असा एक कंस काढायचा, तसाच कंपास उचलायचा, ई बिंदूवरती ठेवायचा, अशाच पद्धतीनं त्याच दिशेनं असा एक कंस काढून घ्यायचा। त्याच्यानंतर या दोन छेदनबिंदूंच्या मधलं अंतर काय करायचं, आपण कंपासात घ्यायचं, पुन्हा कंपास उचलायचा, इथं ठेवायचा छेदनबिंदूवर, छेदेला असा एक कंस काढून घ्यायचा। मिळालेला छेदनबिंदू हा आणि हा ई बिंदू याच्यातून जाणारा आपण असा एक रेषाखंड काढून घ्यायचा आणि हा या ठिकाणी छेदतो, हा मिळाला आपल्याला H बिंदू। ओके, हा त्रिकोण झाला AHE आणि दुसरा AMT, हे दोन्ही त्रिकोण एकमेकाशी कसे आहेत, समरूप आहेत। या ठिकाणी EH आणि TM ह्या समांतर इकडे बाजू आहेत, बघा त्याच पद्धतीने इकडे समांतर आहे। अशा पद्धतीनं ही एक सामायिक शिरोबिंदू दिला असता रचना केली जाते त्याच्यावरती आधारित हे उदाहरण होतं। ते उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे, आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आपण या ठिकाणी आता थांबूया, धन्यवाद।